नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं SGT क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण डिस्कस करणार आहोत इयत्ता 10वीचं विज्ञान भाग 1 मधील काही महत्त्वाचे प्रश्न. सर्वात प्रथम एक्झाम म्हणजे परीक्षा अतिशय जवळ आली आहे आणि तुमचा अभ्यास देखील जोरात चालू असणार आहे. तरीही परीक्षेपूर्वी मी काही महत्त्वाचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या प्रश्नांबरोबरच मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देखील सांगणार आहे की ज्या तुम्हाला तुमच्या विज्ञान भाग 1 मधील अभ्यासक्रम करताना किंवा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला मदत करणार आहेत. सर्वात प्रथम एक लक्षात घ्या की ही फक्त माझ्या माइंडने किंवा माझ्या पद्धतीने काढलेली काही IMP महत्त्वाच्या प्रश्नांची एक सूची आहे की जी अभ्यास केल्याने तुम्हाला फायदा होईलच, तसेच ह्या परीक्षेमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्हाला एखादा उतारा दिला जाईल, त्याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांच्या खालती जे काही तुम्हाला म्हणजे उतारामधून खाली विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं तुम्हाला उतारातून लिहावी लागतील किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तरीही मी हे जे काही प्रश्न देत आहे ते तुम्हाला मला अशी खात्री आहे की थोडी तरी मदत करतील एक्झाममध्ये. आपण जाणून घेणं महत्त्वाचे बोर्ड परीक्षा 2018-19 इयत्ता 10वी विज्ञान भाग अ यामधील काही महत्त्वाचे 5 मार्काचे प्रश्न आता बघूया. पहिला प्रश्न, केपलरचे 3 नियम लिहा. पहिलाच तुमचं प्रकरण आणि गुरुत्वाकर्षण त्याच्यामधला प्रश्न आहे. केपलरचे 3 नियम लिहा, त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली हे स्पष्ट करायचे आहे तुम्हाला की केपलरने जे 3 नियम मांडलेले आहेत की ज्या 3 नियम म्हणजे की ग्रह जे आहेत ते सूर्याच्या भोवती जी काही परिक्रमणा करतात त्यांची एक ठराविक दिशा आणि त्यांचं जे काही अंतर आणि त्यांच्यातलं जो काही संबंध आहे कालावधीचा तो केपलरने त्याच्या 3 नियमांत मांडलेला आहे आणि त्या नियमांची मदत घेऊन न्यूटनने आपला गुरुत्व सिद्धांत कशाप्रकारे सिद्ध केला हे तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचे. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न 5 मार्कांना तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पहिल्या प्रकरणामधला. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की मुक्तपतन, गुरुत्वत्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय हे स्पष्ट करा. हा जर प्रश्न अशा प्रकारे विचारला गेला तर तो 5 मार्काला येऊ शकतो आणि जर सुटसुटीत विचारला गेला तर तो प्रश्न तुम्हाला 2-3 मार्कांना परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. तर तुम्हाला मुक्तपतन, गुरुत्वत्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय हे स्पष्ट करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या प्रथम तर व्याख्या माहीत पाहिजेत आणि त्यांच्यातलं जे काही स्पष्टीकरण आहे त्या व्याख्यांच्या नंतरचं मुक्तपतनाचं स्पष्टीकरण, तर गुरुत्वत्वरणाचं स्पष्टीकरण, मुक्तिवेगचं स्पष्टीकरण, अभिकेंद्री बलचं स्पष्टीकरण जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये मांडावे लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा अभ्यास जर पक्का असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर निसंकोचपणे लिहिता येणार आहे त्याचे उत्तर. म्हणून तुमच्याकडे बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती, आपण ज्याला म्हणतो की समजलं किती आणि त्याच्याद्वारे तुम्हाला प्रश्नांचे उत्तरं किती चांगल्या प्रकारे मांडता येतात या गोष्टींना खूप अधिक महत्त्व आहे आणि तुम्हाला समजले किती याच्यावरच तुमचा भविष्यातील परीक्षेचा जो काही निकाल आहे तो साधारणपणे अवलंबून असणार आहे. अप्रकट उष्मा म्हणजे काय? आता पदार्थाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय हे जर तुम्ही बघितलं तर उष्णतेचे काही नियम दिलेले आहेत त्या प्रकरणामधला प्रश्न आहे. पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील स्पष्ट करा. म्हणजे जर एखाद्या पदार्थातील अप्रकट उष्मा त्या पदार्थाबाहेर टाकला गेला तर त्याच्या अवस्थांमध्ये जो काही बदल होतो तुम्हाला ते याच्याद्वारे स्पष्ट करायचं आहे. तर हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तुम्हाला पाण्याचे असंगत आचरण देखील या प्रश्न याच्या ह्याच प्रकरणामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक
आकृती आणि त्या आकृतीचं स्पष्टीकरण त्यांनी मांडलेले त्या आकृतीकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचे. साधारणतः मी काढलेले हे प्रश्न तुम्हाला सखोल अभ्यास करण्याची गरज आहेच, तरी ह्या प्रश्नांची कदाचित तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम मदत होऊ शकते. तसेच ही जी काही प्रश्न काढलेले त्याच्यामध्ये तुमची कोणती गणित दिलेले नाहीत, काही मोजकीच प्रकरणं आहेत आणि त्याच्यातली कोणती गणितं करायला पाहिजेत, म्हणजे जे काय आपण बोलतो की पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, त्याच्यामध्ये काही तुम्हाला अभिकेंद्री बल फोर्स त्याच्यावर काही गणितं दिलेली आहेत, ती तुम्हाला सोडवता आली तर तुम्हाला त्याचा अधिक जास्त फायदा आहे, परीक्षेमध्ये होणार आहे. आता बघा, रचना व कार्य आकृती सहली आहे, विद्युत चरित्र तुम्हाला दिलेलं आहे, रचना व कार्य आकृती सहितलं आहे, विद्युत जनित्र. आता याच्यामध्ये एक ए सी आणि एक डी सी, प्रत्यावर्ती आणि एक प्रत्यावर्ती विद्युतधारा, आपण ज्याला बोलतो ए सी अल्टरनेट करंट आणि डी सी डायरेक्ट करंट असं त्याला इंग्रजीमध्ये बोलतात. जनित्र यांचे कार्य साधारणतः सारखेच, आकृती वगैरे सारखंच, या कार्यामध्ये थोडाफार फरक पडतो. अशा प्रकारचा प्रश्न आला तर आकृतीला खूप महत्त्व आहे, कार्य रचना आणि नंतर त्याचं म्हणजे काय उपयोग असेल ते तुम्हाला याच्यामध्ये मांडावे लागतील. आता मानवी डोळ्याची रचनेची सुबक आकृती काढून भिंगाचे व स्नायूचे कार्य लिहि. आता तुमच्या पुस्तकात मानवी डोळ्याची अतिशय सुंदर आकृती दिलेली आहे, ती जर बघितली त्याच्यात विविध भाग आहेत, त्या आतमधले जी काही तुमचं असतील त्याच्यामधले स्नायू आणि त्यांचं कार्य जे काही स्पष्ट केलं आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचे, आणि हा प्रश्न देखील तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच प्रकरणातील प्रश्न आहे, भिंगे व त्यांचे उपयोग ह्या प्रकरणातील प्रश्न आहे. दूरदृष्टीतेची कारणे व उपाय आकृती सस्पष्ट करा हा देखील त्याच प्रकरणातला प्रश्न आहे. लघुदृष्टीतेची कारणे व उपाय आकृती सस्पष्ट करा हा देखील त्याच. एकंदरीत जर तुम्ही लक्षात घेतले तर हे प्रकरण भिंगे व त्याचे उपयोग अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे. याच्यामध्ये भिंगाची शक्ती, त्याच्यानंतर तुम्हाला वस्तूचे किंवा प्रतिमेचे अंतर वगैरे काढायचं झालं, भिंगाचे सूत्र जे काय दिले ते देखील लक्षात घ्यायचे, विशालणाचे सूत्र लक्षात घ्यायचे, आणि त्याच्यावर येणारी गणितं अतिशय महत्त्वाची गणितं असणार आहेत, ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढे वळूया आपण, नंतर बघूया शास्त्रीय कारणे लिहा, महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणात खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो, तुम्हाला माहिती आहे की आपण बोलतो धातू अधातू आणि धातू सदृश, बरोबर की नाही? आवर्त सारणीमध्ये जे काही मांडणी केलेली आहे, 1 ते 18 गणांची मांडणी आणि 1 ते 7 आवर्तने अशी मांडणी केलेली, तर एका गणामध्ये गणातून खाली जाताना अणूचा आकार वाढत का जातो याचे शास्त्रीय कारण तुम्हाला लिहायचं आहे, आणि ते अतिशय सोपं आहे, तुमच्या लक्षात येईलच. कारण तर जसं आपण गणातून वरून खाली येतो तसतशी आवर्तनांची संख्या बदलत जाते 1 ते 7, आणि जशी जशी आवर्तनांची संख्या बदलत जाते तसं तसं काय होतं आहे की त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत वाढ होत जाते, आणि जशी जशीजशी बाह्यतम कक्षेत वाढ होत जाईल म्हणजे अणूच्या बाह्यतम कक्षेत वाढ होत जाईल तसं तसं त्याचं केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं आणि परिणामी अणूचा आकार वाढतो. अतिशय चांगल्या प्रकारे शास्त्रीय पद्धतीने तुम्ही याचं कारण लिहिणार आणि लिहायला पाहिजे आणि लिहिता येईल, अतिशय सोपी कारण आहेत, फक्त तुम्हाला लक्षात आली पाहिजेत की एक्झॅक्टली तुम्हाला त्याच्यामध्ये काय मांडायचं. आवर्तना डावीकडून उजवीकडे जाताना धातुगुण कमी होतो हा देखील त्याच प्रकरणातील प्रश्न आहे. एकाच गणातील मूलद्रव्य सारखे संयोजन दर्शवतात हा देखील त्याच प्रकरणातील प्रश्न आहे, आणि अतिशय सोपे प्रश्न आहेत. तुम्ही जर एकदा विशिष्ट म्हणजे विशेष ध्यान दिलं किंवा विशेष लक्ष दिलं तर तुमच्या हे सहजपणे लक्षात येऊन जातील. दरवाजे व खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात, आपण बोलतो की गंज पकडू नये म्हणून आपण रंग देतो, पण त्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे लिहावं लागेल. रासायनिक समीकरणे लिहिताना अभिक्रिया कारके व उत्पादितांच्या भौतिक अवस्था दर्शवतात, याचा फायदा काय आहे तुम्हाला, अभिक्रिया का असं का दर्शवतात याची तुम्हाला याच्यामध्ये माहिती लिहावी लागणार आहे. पोटॅशियम फेरोसायनाइड हे गडद रंगाच्या बाटलीत व सूर्यप्रकाशापासून दूर साठवतात,
याचं देखील कारण काय आहे तुम्हाला, म्हणजे हे साधारण प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे दुसरे देखील प्रश्न तुमच्या प्रकरणांमधून तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकाचं वाचन करणं खूप गरजेचं आहे. लोखंडी वस्तू सहज गंजतात, तर मुख्यतः लोखंडापासूनच बनविलेल्या स्टीलच्या वस्तूंचे क्षरण होत नाही, याचं तुम्हाला शास्त्रीय कारण लिहावं लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे की लोखंड हा धातू आहे, पण जर स्टील जर लक्षात घेतला तर हा ॲलॉय आहे, म्हणजे दोन किंवा अधिक धातूंचं संमिश्र आहे ते. आणि त्याचं जे काही म्हणजे त्याची त्याच्या गुणधर्मात जो काही बदल होतो त्या बदलाने ते क्षरण होण्यास, म्हणजे क्षरण लवकर होत नाही, हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. परंतु ते का होत नाही ना, याच्यासाठी तुम्हाला अचूक वाचणं गरजेचं आहे. लोखंड आणि कथीलाच्या डब्यात खाद्यतेल दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही, कारण त्याचं ऑक्सिडीकरण होतं आहे आणि परिणामी त्याला दुर्गंधी आणि ते खाण्यास अयोग्य होते. अशी बरीच कारणं आहेत, ती याच्यामध्ये तुम्हाला मांडावी लागणार आहे. वितळ तार तयार करण्यासाठी कमी विलयबंधू असलेल्या पदार्थाची तार वापरतात, कारण तर जास्त जर विद्युत प्रवाह झाला तर ती तार स्वतः वितळते आणि विद्युत प्रवाह खंडित करते, परिणामी विद्युत अपघातापासून आपले संरक्षण होते, असं त्याचं कारण आहे. लाकूड आणि काचे उत्तम विसंवाहक आहेत, त्याच्यातून विद्युत दरवायली जात नाहीत म्हणून ते उत्तम विसंवाहक आहेत. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू अतिउच्च असतो, कारण तो वितळला तर काय होईल, तिथंच विद्युत धारा खंडित होईल आणि परिणामी त्याचं आग वगैरे लागू शकते. बरीच कारणं आहेत, तर का असतो हे तुम्हाला लिहायचे. विद्युत परिपथ जोडणीसाठी नेहमी तांबे किंवा ॲल्युमिनियमच्या तारा वापरतात, कारण ते विद्युत सुवाहक तारा आहेत, त्याच्यातून विद्युत धारा चांगल्या प्रकारे वाहिली जाते आणि विद्युत परिपथ खंडित होत नाही. विद्युतवाहक तारांना अनुमानी पायाने स्पर्श करू नये, कारण तर आपल्याला शॉक लागू शकतो आणि आपल्याला आपलं परिणामी कदाचित मृत्यूही ओढवू शकतो. एकाच वेळी अनेक विद्युत उपकरणे वापरू नयेत, अतिशय जर भार वाढला तर विद्युत काय होतं तुम्हाला, ओव्हरलोडिंग बोलतो त्याला इंग्रजी शब्द आहे, तर मग तिथे विद्युत धारा म्हणजे एखादी तार नंतर काय होते तिथे आग लागते आणि ती तार. बरीच मराठीमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे वाचून त्याचं उत्तर लिहावं लागेल. अल्निको आणि निपर मॅग यांसारखी संमिश्र चुंबक निर्मितीसाठी वापरतात. तुम्हाला माहिती आहे कायमस्वरूपी चुंबक जर तयार करायचं असेल तर ह्या संमिश्रांचा वापर केला जातो. मोठमोठ्या कारखान्यामध्ये तुम्हाला माहिती असेल लोखंडाचे तुकडे किंवा टाकाऊ पदार्थ उचलण्यासाठी विद्युत चुंबकाची गरज असते आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या संमिश्रांचा वापर करून विद्युत चुंबक निर्माण केला जातो. हे 2 मार्काचे प्रश्न आहेत, अतिशय कमी प्रश्न आहेत, परंतु याच्या व्यतिरिक्त देखील प्रश्न एक्झामला येऊ शकतात. ही फक्त एक प्रश्नसूची आहे की जी तुम्हाला मदत करणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रकरणाचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे. चला आपण दुसऱ्या भागाकडे बोलूया. बघा, चुंबकीय याऱ्या यांचा वापर टाकाऊ लोखंडी पदार्थांची निहान करण्यासाठी करतात, याचं शास्त्रीय कारण लिहायचं तुम्हाला. चित्रपटगृहात खूप जवळ अंतरावरून आपण चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही, याचं देखील कारण तुम्हाला लिहायचे भिंगे आणि त्याचा उपयोग, तर भिंगांचा उपयोग त्या प्रकरणातील हे साधारणतः काही म्हणजे याच्यातलं काही भाग आहे आणि त्याच्यातलं शास्त्रीय कारण. घड्याळ दुरुस्ती करणारे साधा सूक्ष्मदर्शी वापरतात, याचं कारण तुम्ही लिहायचे. काही लोकांना वृद्धावस्थेत द्विनाभी हे भिंगाची आवश्यकता असते, याचं देखील कारण लिहायचे. दोन्ही प्रकारची भिंग त्याच्यामध्ये असतात, त्याला द्विनाभी भिंग बोलतात. सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र असे वापरतात, कारण तर सौर ऊर्जा साठवली जाते आणि त्या सौर ऊर्जेचं नंतर विद्युत ऊर्जेत रूपांतर होण्यास आणि जास्तीत जास्त सौर ऊर्जा साठवण्यास त्याचं मदत होते. अंतराळातील व्यक्तीला आकाशाचा रंग निघण्याऐवजी काळा भासतो, कारण लिहायचे प्रकाशाचं काय होत नाही, परावर्तन होत नाही वगैरे, असं जे काही अपवर्तन होत नाही परावर्तन ते लिहायचं. तारे रात्री लुकलुकतात, का लुकलुकतात, काही कारण प्रकाशाच्या अपवर्तनांकामध्ये सतत बदल होत असतो. तारे रात्री लुकलुकतात, याचं कारण लिहायचे तुम्हाला. पहाटे सूर्य लालसर दिसतो, याचं पण कारण लिहायचे.
ह्या सर्वच्या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे की वातावरणीय अपवर्तनांकात होणारा बदल ह्या सर्व घटनांना कारणीभूत असतो. कोणत्याही ऋतूत पाण्याच्या कारंजापाशी इंद्रधनुष्याचा आनंद घेता येतो, कारण तर पाण्याच्या रंगातून म्हणजे पाण्याच्या दवबिंदातून प्रकाशाचे अपवर्तन, परावर्तन आणि अपस्करण या तिन्ही क्रिया एकाच वेळेस घडून येतात. परिणामी तो सप्तरंगी दिसतो आणि आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहता येतं. आता फरक स्पष्टकाराकडे बोलूया. दोन मार्काचे प्रश्न. संयोग अभिक्रिया व अपघटन अभिक्रिया यांच्यामध्ये काय फरक येते तो तुम्हाला किंवा मला आपल्याला परीक्षेमध्ये स्पष्ट करता आलं. आंघोळीचा साबण व कपडे धुण्याचा साबण याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये एकामध्ये सोडियमचा वापर केला जातो आणि एकामध्ये पोटॅशियमचा, हे तुम्हाला स्पष्ट करण. ऑक्सिडीकरण अभिक्रिया, क्षेपण अभिक्रिया अतिशय सोपे. ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजनची म्हणजे ऑक्सिजन घेतला जातो नाहीतर हायड्रोजन मुक्त केला जातो, आणि क्षेपण म्हणजे हायड्रोजन घेतला जातो की ऑक्सिजन मुक्त केला जातो. अशा प्रकारचे ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत त्यांचा फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे याच्यामध्ये. वजन व वस्तुमान अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. वजन व वस्तुमान, आपण नेहमी वस्तुमानाला वजन आणि वजनाला वस्तुमान म्हणत असतो, परंतु तसं नाही. याच्यामधलं कारण, याच्यामधला फरक तुम्हाला स्पष्ट करता आला पाहिजे. हा पहिल्या प्रकरणातील प्रश्न आहे. वाहक व विसंवाहक, रोध आणि रोधकता यांच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे रोध आणि रोधकता यांच्यामधला फरक. साधारणतः हा प्रश्न मागील अभ्यासक्रमामध्ये देखील होता आणि साधारणतः विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला याच्यावर विचार करून याचं उत्तर. उच्च रोध आणि कमी रोध यांच्यामध्ये फरक काय, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांच्यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला लिहायचे. दूरदृष्टिता व लघुदृष्टिता, निकटदृष्टिता यांच्यामधला फरक. बहिर्वक्र भिंग व अंतर्वक्र भिंग ही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जी प्रश्न तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात आहेत असं जाणवतील तीच प्रश्न तुम्ही अभ्यासायचे आहेत. कारण तर ही प्रश्न मी काही प्रश्न मागील अभ्यासक्रमामध्ये देखील होती असं मला वाटतं आणि मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जस्ट. ओके, ही झाली काही महत्त्वाची प्रश्नांची यादी. आता शेवटचं पान आपण बघणार आहोत. हे आहे शेवटचं पान की ज्याच्यामध्ये आता काही उरलेले प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, टिपा संज्ञा किंवा नियम लिहा. ओके, दोन किंवा तीन मार्क, जास्तीत जास्त दोन मार्क आणि कधी कधी तीन मार्क असे प्रश्न येतात. खवटपणा म्हणजे तेल किंवा इतर खाद्यपदार्थ जे तेल आणि तूप यांनी बनलेले असतात ते काय होतात, काही कालावधीनंतर त्यांच्यामध्ये अभिक्रिया होते. कोणती अभिक्रिया? ऑक्सिडीकरण. आणि ते खाण्यास अयोग्य होतात किंवा त्यांना असा कुजट असा वास येतो, उग्र असा घाण वास येतो आणि त्याच रासायनिक बदलाला खवटपणा असे म्हणतात. तर हे तुम्हाला लिहावं लागणार आहे. संज्ञा, टिपा आणि नियम याच्यामध्ये हा प्रश्न येतो. उष्माकाही आणि उष्मादायी अभिक्रिया यांच्यामधला फरक. रेडॉक्स अभिक्रिया, उदासीनीकरण, दर्शक म्हणजे काय. आता पी एच मापन श्रेणी हा प्रश्न तुमचा आता काढलेला आहे, आता ह्या अभ्यासक्रमामध्ये नाहीच येतो म्हणून तो तुम्ही नाही केला तरी चालेल. दर्शक हा देखील प्रश्न तुम्ही नाही केला तरी चालेल. स्फटिक जल हा देखील प्रश्न नाही आहे म्हणून तो नाही. हे तिन्ही प्रश्न तुम्ही मायनस करून टाका, ज्यांची आवश्यकता नाही आहे आताच्या अभ्यासक्रमामध्ये. एक व्होल्ट विभवांतर, एक एम्पियर विद्युतधारा, एक ओम रोध ह्या जर व्याख्या आताच्या अभ्यासक्रमामध्ये असतील तर त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. विद्युत विभव आणि रोधकता हे प्रश्न मात्र आहेत तुमच्या अभ्यासक्रम. विद्युत शक्ती म्हणजे काय हा देखील प्रश्न तुम्हाला व्याख्येमध्ये महत्त्वाचा आहे. चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. नाळ कुंतल म्हणजे काय हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्युत चलित्र, विद्युत जनित्र यांची व्याख्या तुम्हाला महत्त्वाची आहे. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम हा देखील महत्त्वाचा आहे. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम हा देखील महत्त्वाचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रकाशाचे अपस्करण, विकिरण अपवर्तन हे तिन्ही प्रश्न महत्त्वाचे. आणि होमचा आणि जूलचा नियम जर अभ्यासक्रमात असेल तर करायचा, नाहीतर करायची गरज नाही आहे.
तर यांच्यातील ज्या ज्या व्याख्या संज्ञा टिपा किंवा नियम तुमच्या अभ्यासक्रमात आहेत ते नियम तुम्हाला करणे गरजेचं आहे. आता पुढे वळूया आपण राहिलेल्या प्रश्नांकडे. आता प्रश्न चौथा आहे, उत्तरे लिहा. 2 किंवा 3 मार्कांचा प्रश्न आहे. मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील दोष लिहा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील दोष किंवा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत कशा दूर केल्या हे देखील तुम्हाला लिहायला आलं तर 2 किंवा 3 मार्कांचे प्रश्न आहेत. आधुनिक आवर्त सारणीतील पहिल्या 20 मूलद्रव्यांमध्ये कोणकोणते धातू अधातू व धातू सदृश आहेत हा जुन्याच अभ्यासक्रमातला प्रश्न आहे, परंतु आताच्या देखील अभ्यासक्रमाला तो अतिशय तंतोतंत झुलतो. रासायनिक समीकरणांचे महत्त्व काय काय महत्त्व आहे रासायनिक समीकरणांचे हे तुम्हाला जर अभ्यासक्रमात असेल तर लिहिता येणे गरजेचं आहे. रेडॉक्स अभिक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा. अभिक्रिया सर्वच्या सर्व अभिक्रिया महत्त्वाच्या आहेत. क्षरण उदाहरणासह स्पष्ट करा हे देखील महत्त्वाचे आहे. धातूंच्या कार्बोनेटची आणि बायकार्बोनेटची आम्लावर काय अभिक्रिया होते हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. स्पष्ट करा हायड्रोनियम आयन. आता मला वाटत नाही हा प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमात असेल, जर असेल तरच करा, अन्यथा करण्याची गरज नाही आहे. पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य 0 असते स्पष्ट करा हा प्रश्न तुमच्या पहिल्या प्रकरणामधला आहे आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बेकिंग सोड्याचे उपयोग लिहा. बेकिंग सोडा तुम्हाला माहिती आहे NaSCO3 त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात. त्याचे उपयोग काय साधारणतः त्याला कुठे कुठे वापरला जातो हे तुम्हाला लिहायचे. जेवणामध्ये वापरतात कुठे स्नॅक्स जसं वडापाव आहे तुमचा समोसा आहे यांच्यामध्ये ते वापरतात बेकिंग सोडा. त्याचा उपयोग तुम्हाला लिहायचे. चुंबकीय बलरेषांची वैशिष्ट्य लिहा. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. डोळ्यांची समायोजन शक्ती म्हणजे काय हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. किरणाकृतीचे नियम लिहा हे भिंगासाठी महत्त्वाचे म्हणजे भिंगासाठी जे काही किरणाकृतीचे नियम आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. अपस्करण म्हणजे काय आणि प्रकाशाच्या वर्णपंक्तीतील वेगवेगळे रंग क्रमाने लिहा. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय त्याचा अपवर्तनाशी काय संबंध आहे हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की जे प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमात नाहीत ते करण्याची गरज नाही. आताची जी प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे आताची म्हणजे आता 2019 जी काही मार्च महिन्यात होणारे परीक्षेची जी काही प्रश्नपत्रिका असणार आहे ती वस्तुनिष्ठ प्रश्नांवर जास्त भर असलेली असणार आहे. तसेच तुम्हाला आकलन किती झालं याला जास्त महत्त्व असणार आहे. तुम्हाला काही गणितं दिलेले आहेत पहिलं प्रकरण झालं तुमचं, नंतर तुमचं भिंगे व त्याचे उपयोग झालं, नंतर तुमचं अपवर्तन म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन हे प्रकरण झालं. यांच्यामध्ये अपवर्तनांकावर काही गणित आहेत, नंतर भिंगे व त्यांचे उपयोग याच्यामध्ये भिंगाची शक्ती, त्याच्यानंतर प्रतिमेच्या अंतर्वस्तू म्हणजे भिंगाचे सूत्र जे काय आणि विशालन याच्यावर काही जी गणितं दिलेली आहेत ती गणितं अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला त्या गणितांचे मार्क जर पहिल्या प्रकरणामधील तुमचा अभिकेंद्री बळ त्याला F=m1, m2 / r² म्हणजे त्या दोन वस्तूंच्या केंद्रामधील अंतराचा वर्ग हा जो काही तुमचं सूत्र आहे त्याच्यावर एखादं गणित आलं तर ते अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला ती गणितं सोडवताना गणितं म्हणजे ती समीकरणं सोडवताना तुम्हाला त्या समीकरणांमधल्या नियमांची माहिती पाहिजे किंवा सूत्राची माहिती पाहिजे आणि सूत्रात विशिष्ट किमती टाकून त्यांचं आपण कशाप्रकारे कॅल्क्युलेशन करायचं किंवा कशाप्रकारे त्यांना आपण सोडवायचं ही सर्वच माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. जर या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही सहजपणे ती गणितं देखील सोडू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या आताच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही महत्त्वाचे नियम असतील
व्याख्या असतील, संज्ञा असतील, आणि जे काही ठराविक गोष्टी आहेत की ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या परीने हे प्रश्न काढलेले आहेत, म्हणजे काही मागील अभ्यासक्रमातील क्रमामधील असतील आणि काही आताच्या अभ्यासक्रमातील, परंतु जर जे प्रश्न तुमच्या आताच्या अभ्यासक्रमामध्ये नसतील त्यांचा सराव करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे. आणि जे प्रश्न तुमच्या आताच्या अभ्यासक्रमात आहेत त्यांचं मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे, सराव करावं लागणार आहे. प्लस तुम्हाला त्यांची उत्तरं आताच एका विशिष्ट वहीमध्ये लिहून ठेवणे गरजेचं आहे, कारण ती उत्तरं तुम्हाला परीक्षेच्या वेळेस नक्कीच उपयोगी येतील याची मला खात्री आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. माझे पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मला ह्या वेळेस तुमचा जो काही विज्ञानाचा भाग आहे एक आणि दोन त्याची व्हिडिओज अपलोड करता आले नाहीत, परंतु भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी म्हणजे पुढील वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मी 99% सर्वच विज्ञानाचे आणि गणिताचे व्हिडिओ अपलोड करून प्रश्नपत्रिका देखील बनवून अपलोड करणार आहे. आणि तुम्हाला जर काही सूचना करायच्या असतील तर माझ्या चॅनलवर नक्की कमेंट्स करून सूचना करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. माझ्या परीने मी हे प्रश्न काढलेले आहेत, हेच प्रश्न येतील असं नाही आहे. तुम्हाला समजून अभ्यास करायचे, कारण तर आकलन शक्तीवर जास्त प्रमाणात प्रश्न येणार आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं आहे ह्या गोष्टीला देखील ह्या वेळेस म्हणजे दिस टाईम तुम्हाला काय वाटतं आहे, म्हणजे तुम्हाला काय समजलं आहे ना, तुमचे स्वतःचे मत काय हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला ह्या परीक्षेसाठी. म्हणून चांगल्या प्रकारची तयारी करा. जे प्रश्न माझ्या ह्या म्हणजे सूचीमध्ये तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असतील तेच प्रश्न फक्त तुम्ही रिवाईज करा, त्यांचाच फक्त सराव करा. जे प्रश्न नसणार आहेत त्यांना तुम्ही अजिबात म्हणजे त्यांचा तुम्ही अभ्यास करण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि तुमच्या सूचना नक्की कळवा. तर तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कीप वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग.